पहिली बाजार समिती आहे घाटंजी आवकालेली आहे बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त 7, दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आलेली आहे अडतीसशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर मिळतो आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मानवत आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी, जैस्त कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती किनवट अडतीस क्विंटलची आवकालेली आहे कमीत कमी दर मिळतोय सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राडेगाव आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सात हजार चारशे रुपये जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भद्रावती आवक आलेली आहे दीडशे क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सात हजार सहाशे रुपये जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वडवणी सहा क्विंटलची आलेली आहे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मौजा एकशे पंधरा क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दर मिळतो आहे सात हजार चारशे रुपये जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगणा एके ए चौऱ्याऐंशी शून्य एक मध्यम स्टेपल बेचाळीस क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले तसेच काल उशिरापर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार म्हणजे कापसाचे बाजारभाव असे शेतमालाचे भाव जाण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन तोपर्यंत नमस्कार